दादाभुसेंनी तुरुंगा जाण्याची तयारी ठेवावी असा सल्ला राऊतांनी दिलाय. संजय राऊत यांनी दादाभुसे यांच्यावर हा हल्लाबोल केलाय. संजय राऊतांनी केलेला आरोप खोटा आहे असं प्रत्युत्तर भुसेंनी दिलं. संजय राऊतांना माफी मागावी लागेल असंही भुसे म्हणाले. अजून काय पुरावे पाहिजेत दादा भुसेना? पुरावे म्हणजे काय, पूर्ण नागडा झालाय तरी कसले पुरावे मागतात? पुरावे काय असतात? शेतकऱ्यांच्या पावत्या शेकडो हजारो पैसे घेतले तर अहो आम्ही हिशोब मागतोय, पुरावे कुठे मागते? आमच्याकडे न्यायालयात खटला चालू आहे. काय सांगतो दादा भुसे आम्हाला? तुरुंगात जायची तयारी ठेवा म्हणावं. सभागृहामध्ये पण मी याचं उत्तर दिलेलं आहे आणि त्याच दिवशी आपल्याही माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला त्याचं माहिती मी दिलेली आहे. माननीय न्यायालयामध्ये आम्ही दाद मागितलेली आहे आणि न्यायालयामध्ये जामीन द्यायला त्यांना यावं लागलंय. ते फार मोठे स्वातंत्र्य सैनिक नाही आहे आणि एके दिवशी त्यांना मालेगावची माफी मागावी लागेल कारण त्यांनी केलेला आरोप खोटा आहे.